आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षनिहाय बैठकांचा सिलसिला हा पाहायला मिळणार आहे. उद्या मनसे, शिंदेगट आणि महाविकास आघाडीच्या स्वतंत्र बैठका होणार आहेत. राज ठाकरेंनी उद्याच तातडीची बैठकही बोलावली आहे. या बैठकीमध्ये राज ठाकरे मनसे नेत्यांसोबत संवाद साधणार आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या भेटी संदर्भात सुद्धा राज ठाकरे मनसे नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचं कळत आहे. तर याच दिवशी मुख्यमंत्री शिंदेंनी वरळीमध्ये आमदार खासदारांसह इतर पदाधिकाऱ्यांचीही बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली जाणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीची सुद्धा 21 मार्चला बैठक होतीये आणि या बैठकीमध्ये नव्याचं जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबईत होणाऱ्या या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे हजर राहणार आहेत. तर आपण पाहतोय तीन पक्ष आणि तीन वेगवेगळ्या बैठका. मनसेची एक बैठक होणार आहे, यानंतर शिवसेनेमध्ये सुद्धा महत्वाची चर्चा होणार आहे. तर महायुतीमध्ये सुद्धा जागा वाटपासंदर्भात खलबतं सुरू आहेत आणि या तिन्ही पक्षांच्या तीन महत्वाच्या बैठका 21 मार्चला होत आहेत.